राज्यातील 70 पैकी 20 उद्योगांमधील कामगारांच्या किमान वेतन निश्चिती विषयीची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कामगारांच्या किमान वेतनात 2 ते 8% वाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ लवकरच शासनाला सादर करण्याची शक्यता आहे. पाहूया ही बातमी. कामगारांच्या किमान वेतनात 8% वाढीची शक्यता. महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची बैठक नाशिक येथे संपन्न. कामगारांच्या मूळ वेतनासोबतच महागाई भत्त्यात वाढ करण्याविषयी झाली चर्चा. निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारला याविषयीचा अहवाल सादर करण्यात येणार. नाशिकमध्ये तब्बल 55 वर्षांच्या कालावधीनंतर शासकीय विश्रामगृहात मंगळवारी राज्यमंत्रीपद दर्जाचे आणि महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक व समितीतील सदस्य ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे, विक्रम नागरे, मकरंद देशपांडे, अमित सुडे आदी 10 कामगार प्रतिनिधी, 10 उद्योजक प्रतिनिधी आणि 5 अन्य असे 25 समिती सदस्य उपस्थित होते. तसेच नाशिक कामगार उपायुक्त सचिव LY भुजबळ, विभागीय सहाय्यक कामगार उपायुक्त JG दाभाडे, जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त KV दहिफळकर यांचीही या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत कामगारांच्या मूळ वेतनासोबतच महागाई भत्त्यात वाढ करण्याविषयी चर्चा झाली असून त्याविषयीची निर्णय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ही निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारला याविषयीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. किमान वेतनाचा माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून जो माननीय उद्धवजी साहेबांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी संधी मिळाली महाराष्ट्राच्या राज्य शासनामध्ये काम करण्याची, या माध्यमातून कष्टकऱ्यांचे आणि राज्यामध्ये जे कामगार आहेत, कष्टकरी वर्ग आहे, की त्यांचं किमान वेतन प्रत्येक कामगाराला मिळावं ही माझी साधारणतः या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि बाबांच्या आशीर्वादाने हे काम येत्या काळामध्ये मी यशस्वीरित्या पार पाडू शकतो याचा विश्वास मला या ठिकाणी आज या बाबाच्या दर्शनाच्या ऊर्जेतून मिळालेला दिसतो. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि राहिलेले प्रश्न, उद्या मी या ठिकाणी नाशिकवर जातो आहे. गेल्या 2-4 वर्षांमध्ये किमान वेतनाच्या काही उद्योगांमधले प्रश्न बाकी होते, ते प्रश्न उद्याच मी या ठिकाणी जे पेंडिंग होते ते सगळे दूर करतो आहे आणि नवीन वर्षाच्या कामाची सुरुवात करतो आहे असं मी या ठिकाणी सांगतो.